तर मित्रांनो, बरेच दिवसानंतर व्हिडिओ करतोय मी, कारण की थोडासा बिझी झालो होतो आणि त्यासाठी सॉरी. तर मित्रांनो, कसे आहात तुम्ही सगळे? तुम्ही सगळे मजेत आहात ना? तर आत्ता मी चाललो आहे गणपती बाप्पाला हिरे लावण्यासाठी आणि आता आपल्यासोबत तेजूदादा सुद्धा आहे आणि तेजूदादा गणपती बाप्पाला आता हिरे लावायला जातोय आपण आणि सोबत गौरीचा मुखवडा सुद्धा रंगवण आणायचा आपला. तर चला आता निघूया. फायनली आता आपण इथे पोहोचलेलो आहोत गणपतीच्या कारखान्याची. जे पाटी आहे ना तो कारखाना आहे आणि मला एकाची कमेंट आली होती की आहे ना मिरग म्हणजे मिरगाच्या पावसावरती व्हिडिओ करतो. मित्रा, मिरगाचा पाऊस तर निघून गेला पण आता आहे ना मी ह्या कंटेंटवरती व्हिडिओ नक्की करीन की कोकणातील जो पाऊस आहे म्हणजे ते कोकणातील पावसातील निसर्ग तर त्याच्यावरती व्हिडिओ नक्की करीन. तर आता आपण आतमध्ये जाऊया, गणपती दाखवतो तुम्हाला कसे काय आहेत ते आतमध्ये रंगवलेले. आतमध्ये तुम्ही गणपतीचं कलर काम चालू आहे बघू शकता आणि इथं बाहेर सुद्धा काम चालू आहे आणि हे काका आहेत ना, हे ओनर आहेत इथले या गणपतीच्या कारखान्याचे. काका, तुमचं नाव कसं? ते संजय बेंद्रे काकांचं नाव आहे आपलं आणि सोबत दादा सुद्धा आहे. दादा, तुझं नाव काय आहे? अनिल चंदुरकर. काय नाव? अनिल चंदुरकर. अनिल चंदुरकर, ओके. तर अनिल चंदुरकर दादा सुद्धा सोबत आहे आणि त्याचबरोबर ह्या दादा म्हणजे ह्याने सुद्धा आपली मदत केली. तुझं नाव काय रे? राज खरेडे. तो सुद्धा आहे. आता आत्मही दाखवतो मी तुम्हाला. बघा, इथे गणपती रंगवण्याचं काम चालू आहे पूर्णपणे. तू रेखणीचं काम करतोस काय? ओके. तुझं नाव काय? शुभम गोविलकर. शुभम गोविलकर, ओके. बघा, इथे रेखणीचं काम चालू आहे गणपती बाप्पाच्या. तर मित्रांनो, हा आपल्या तेजूदादा गणपती. तर ह्याला आता आपण हिरे लावणार थोड्या वेळ म्हणजे आता हिरेला सुरुवात करतोय आम्ही सगळे. मी आणि सगळ्या नाही, त्याच्याबद्दल मीच आहे. बेटा, तुमचे नाव पाहिला. तर आता सुरुवात करतोय. तर मित्रांनो, अर्धे आता हिरे लावून झालेत थोडेफार आणि हे बघा, इथे सगळं आम्ही असा पसारा करून ठेवलेला आहे पूर्णपणे. इथे हिरे असे ठेवलेले आहेत. हे बघा, हे मणी आता हे अजून लावायचे, ह्याच्यातला एक पण मणी यूज नाही केलाय आम्ही. त्याच्यावर बघा, हा मोठा हिरा आहे ना, कदाचित आम्ही इथे लावू. इथे खरं म्हणजे हा हिरा इथे लावायला आणला होता आणि हा हिरा फारच मोठा वाटतोय. इथे लावायला आणला होता पण हा हिरा फार मोठा वाटतोय आणि बघूया हा हिरा कुठं लावता येईल. कदाचित इथे पण लावा हा हिरा, मस्त वाटतोय का? कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. श्रवण लास्ट
तर मित्रांनो आता दुपार झाले आणि सगळे आता जेवायला गेले तिथे आणि आपल्याबरोबर जे श्रवण आहे ते श्रवण आहे ना इथे सगळं म्हणजे बघतोय कारण की मांजर वगैरे उड्या मारत असतात ना म्हणून. तर आता मी तुम्हाला इथे दाखवतो गणपती बाप्पांचा कलर म्हणजे कलर वगैरे कसे काढलेत गणपती कसे काढलेत हे बघा. हा बघा हा कोणता आहे श्रवण कोण चव्हाण मेरवीतले चव्हाण हे बघा दाखव हे हे श्रवण आपले व्ह्युअर्स दाखव गणपती बाप्पा कुठले कुठले तुला आवडतात ते कुठे आहे तुमचा कसा आहे तसा गुलाबी तो आहे ना तो समोरचा. तर असा श्रवणचा गणपती बाप्पा आहे आणि माझं मी नंतर दाखवणार लास्टच्या दिवशी नेताना. आणि विठ्ठलाचा कुठला बोललास तो बघा हा विठ्ठलाचा आहे विठ्ठलाच्या अवतारामध्ये आणि इथे शेजारी पेटेवाला गणपती बाप्पा आहे त्याचबरोबर पाटी आहे तो काय म्हणतात तो लालबागचा राजा आहे आपला हा वाला आणि हा चिंतामणी आहे काय मग वेगळा आहे काय हा चिंतामणी सारखा दिसतो ना थोडासा कुठला सांगणार आहेस तो हा मस्त वाटतो पुढच्या वर्षीसाठी तेजवाची पुढच्या वर्षीची तयारी चालू आहे तेजवाचा म्हणतो की हा छोटावाला आहे ना तो सांगणार म्हणतो पुढच्या वर्षी फार मस्त मस्त आहे तिथे. आणि हा बघा हा आहे ना ह्याला आता धोतर लावलं जाणार आहे म्हणजे पूर्णपणे कापडी धोतर असणार आहे आणि इथे बघू शकता ह्याचं जो म्हणजे जो ह्याला काय म्हणतात रे ह्याची जी बैठक आहे ना ती पण बघू शकता की अशी नरम नरम म्हणजे कापड आहे पूर्णपणे हे बाबू काल दाखवला ना कलर मला तो. आणि आणि हा बघा नागावरचा शेष नागावरचा गणपती बाप्पा आणि त्याच्या शेजारीच आहे स्वामींची म्हणजे स्वामींची मूर्ती असते ना त्याप्रमाणे असं गणपती बाप्पाची मूर्ती गेलेली आहे समोर. अजून कलर काम चालू आहे त्यामुळे थोडस कलर काम झालेलं दिसेल. तर आता मी परत आता हिरे लावायला बसतो आणि काकांचा सुद्धा थोडासा इंटरव्ह्यू घेऊन मी म्हणजे तुम्हाला काकांबद्दल माहिती देतो थोड्या वेळात तुम्हाला. तर आता ते जेवायला गेलेत आणि आता परत मी हिरे लावायला बसतोय. आणि बघा इथं पाटी सुद्धा आहे ना आतमध्ये रूम मध्ये असे म्हणजे ठेवलेत ठेवण्यात आले गणपती बाप्पांना. आणि कागद का ठेवलाय रे कागद का ठेवलाय श्रवण हा म्हणजे त्यांच्यावर धूळ वगैरे साचू नये म्हणून. तर धूळ वगैरे साचू नये म्हणून आहे ना इथे कागद ठेवण्यात आलाय सेकंड वरती अशा प्रकारे. तर चला आता जाऊया आपण परत हिरे लावायला सुरुवात करूया आपण आता. चॅनलवर नवीन असला तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका नाही तर भेटूया सुंदर नवीन व्हिडिओमध्ये. तुम्हाला गुड बाय.